गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. टुडे वी आर गोइंग टू लर्न अवर रिमेन पार्ट ऑफ चैप्टर नंबर 6 बी रिमार्केबल. सो नाउ लेट्स स्टार्ट. कैन दे गिव देयर 100% टू देयर ओन वर्क, नायदर विल दे प्रोग्रेस नॉर विल द ऑर्गनायझेशन प्रोग्रेस. तर आता बघा, ही लाईन समजण्याआधी मी तुम्हाला सांगते की आपण लास्ट लेक्चरमध्ये काय पाहिलं होतं. तर बघा, जर एखादी व्यक्ती इमोशनली खूपच म्हणजे इमोशनल असेल, जर एखादी व्यक्ती आपल्या घरातलं टेन्शन आपल्या वर्क प्लेसमध्ये आणत असेल, म्हणजे कामाच्या ठिकाणी आणत असेल, एखादी खूप घाबरी असेल, एखादी समजा एखाद्या दुसऱ्या व्यक्तीच्या प्रगतीवर जळत असेल, किंवा एखादी व्यक्तीला लगेच राग येत असेल, तर अशा व्यक्ती काय असतात, तर कंपनीच्या प्रगतीसाठी काय असतात, मारक असतात, किंवा इंडस्ट्रीच्या प्रगतीसाठी काय असतात, मारक असतात. मग कॅन दे गिव देअर 100% टू देअर ओन वर्क, मग अशी लोक त्यांच्या स्वतःच्या कामाला 100% देऊ शकतात का? त्याचबरोबर नायदर विल दे प्रोग्रेस नॉर विल द ऑर्गनायझेशन प्रोग्रेस, त्याचबरोबर ते स्वतःचीसुद्धा प्रगती करू शकणार नाहीत आणि ऑर्गनायझेशनच्या म्हणजे संस्थेच्या किंवा इंडस्ट्रीच्या प्रगतीमध्ये सुद्धा हातभार लावू शकणार नाहीत. ओके, फॉर द बेस्ट रिझल्ट्स ग्रेट टीम वर्क इज मँडेटरी. ज्या पद्धतीनं चांगल्या रिझल्टसाठी चांगलं काम करणं आवश्यक आहे किंवा चांगलं टीमवर्कमध्ये राहून एका ग्रुपमध्ये व्यवस्थित राहून काम करणं गरजेचं आहे, त्याच पद्धतीनं आफ्टर ऑल नो वन कॅन एव्हर डू एव्हरीथिंग बाय हिमसेल्फ ऑर हरसेल्फ. मग बघा, टीमवर्कमध्ये कधी काम केलं जातं, तर टीमवर्कमध्ये बऱ्याच टीम वर्कर्सची काय असते, तर म्हणजे त्यांच्याकडे वेगवेगळ्या ज्या स्किल्स असतात, त्यांच्याकडे जी वेगवेगळी कौशल्य असतात, या सगळ्या गोष्टींचा विचार कशामध्ये केला जातो, तर टीम वर्कमध्ये केला जातो. म्हणजे एखादी व्यक्ती त्याच्या स्वतःच्या जीवावरती सगळी कामं करू शकते का? तर नाही. किंवा तिच्या स्वतःच्या जीवावरती सगळी कामं करू शकते का? नाही. तर ती टीम वर्कमध्ये राहिल्यामुळं काय करू शकते, तर बरीच कामंही सोपी होतात आणि त्यामुळे जी कंपनी असते किंवा जी इंडस्ट्री असते त्याच्या प्रगतीला हातभार लागतो. पुढं बघा, व्हाईल द कॉम्बिनेशन ऑफ IQ अँड EQ गेव बेटर रिझल्ट्स इन रिक्रूटमेंट स्टडीज अँड रिसर्च इन दिस फील्ड ऑफ आयडियल कॅन्डिडेट्स फॉर अन ऑर्गनायझेशन कंटिन्यूड. तर बघा, IQ आणि EQ ज्यावेळी म्हणजे कंबाईनमध्ये टेस्ट केली गेली, म्हणजे IQ टेस्ट घेतली गेली, त्याचबरोबर इंडस्ट्रीमध्ये किंवा ऑर्गनायझेशनमध्ये EQ सुद्धा टेस्ट घेतली गेली, आणि या दोन्ही टेस्ट घेतल्या गेल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की म्हणजे या दोन्ही टेस्टमध्ये पास झालेल्या किंवा पासआउट झालेल्या विद्यार्थ्यांना काय करण्यात आलं, तर ॲज अ एम्प्लॉय म्हणून रिक्रूट करण्यात आलं आणि त्यांना तसंच पुढं कामावरती ठेवण्यात आलं. द लेटेस्ट डेव्हलपमेंट इन दिस फील्ड इज कॉल्ड SQ. आता याच फील्डमध्ये म्हणजे IQ आणि EQ टेस्टमध्ये काही लेटेस्ट व्हर्जन आले किंवा लेटेस्ट फील्ड आली आहे बघा दुसरी, त्याचं नाव काय आहे, तर SQ. SQ म्हणजेच काय बघूयात आपण पुढं. धिस SQ स्टँड फॉर सिच्युएशनल इंटेलिजन्स क्वेश्चन. तर बघा, हे जे SQ आहे ते कशासाठी स्टँड आहे किंवा त्याचा अर्थ काय, ते कशा त्याचा उपयोग काय, किंवा त्याचं म्हणजे काय महत्त्व आहे, किंवा त्याचं लॉंग फॉर्म काय, तर SQ म्हणजेच काय, तर सिच्युएशनल इंटेलिजन्स क्वेश्चन, म्हणजे परिस्थिती सांभाळून घेणं. आपण म्हणतो ना, एखादी गोष्ट जर वेळेत पूर्ण केली किंवा एखादी गोष्ट करत असताना जर प्रसंग अवधान राखलं आणि ती गोष्ट पार केली, त्यावेळी आपण काय म्हणतो, तर ती व्यक्ती खूप हुशार आहे, किंवा अष्टपैलू किंवा प्रसंगावधान राखता येणं एखाद्या व्यक्तीला खूप गरजेचं आहे. आणि हेच एखाद्या परिस्थितीमध्ये जर एखादी परिस्थिती हाताळायची असेल, जर काही त्या परिस्थितीत चुकत असेल आणि ती जर परिस्थिती व्यवस्थित पार पाडायची असेल, तर त्या व्यक्तीमध्ये त्यावेळी प्रसंगावधान असणं गरजेचं आहे. आणि हे प्रसंगावधान म्हणजेच काय आहे, तर आपला SQ म्हणजेच स्टँडर्ड इंटेलिजन्स क्वेश्चन. ओके, व्हेन यू हॅव टाईम IQ कम्स इन द पिक्चर. व्हेन देअर आर इमोशनल टर्मॉइल EQ कम्स इन टू पिक्चर. बघा आता, ज्यावेळी तुम्हाला टाईम असेल त्यावेळी तुमच्या डोक्यामध्ये काय येतं, तर IQ कम्स इन युअर पिक्चर. ओके, ज्यावेळी तुम्हाला इमोशन्स असतील त्यावेळी तुमच्यामध्ये कुठला येतो, तर EQ येतो, म्हणजे इमोशनल क्वेश्चन. बट देअर आर टाईम्स व्हेन डिसिजन्स मस्ट बी टेकन ऑन द स्पॉट. आत्ता मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीनं. ओके, की ज्यावेळी तुम्हाला एखादी परिस्थिती हाताळायची असेल, समजा एखादा तुम्हाला डिसिजन घ्यायचा आहे जो कंपनीच्या हिताचा आहे,
पण तो तुम्हाला ऑन द स्पॉट घ्यायचा आहे. मग तिथं तुमचं काय गरजेचं आहे, तर प्रसंग अवधान गरजेचं आहे. मग तो निर्णय घ्यायचा की नाही घ्यायचा याला आपण काय म्हणणार आहोत, तर सिच्युएशनल इंटेलिजन्स क्वेश्चन. मग त्या परिस्थितीमध्ये निर्णय घेतला आणि तो जर समजा चुकीचा ठरला तर तो काय होतो, कंपनीच्या किंवा इंडस्ट्रीच्या प्रगतीला मारक ठरतो. ओके, आणि जर तो म्हणजे डिसिजन घ्यायचा आहे ऑन द स्पॉट, पण तो राईट डिसिजन घ्यायचा आहे. ओके, रॉंग डिसिजन घेतल्यानंतर कंपनी जर समजा बुडीत निघाली तर त्याचा फटकासुद्धा तुम्हालाच बसणार आहे. पण ज्यावेळी डिसिजन पण घ्यायचा आहे पण तो राईट घ्यायचा आहे, अशावेळी हे ज्या लोकांना सुचतं ना, त्या लोकांना आपण काय म्हणू, तर त्यांच्या डोक्या त्यांच्यामध्ये किंवा त्यांच्यामध्ये काय असतो, तर सिच्युएशनल इमोशनल सॉरी इंटेलिजन्स क्वेश्चन. ओके, पुढं बघा. इवन इफ यू आर नॉट द डिसिजन मेकर, यू मस्ट टेक डिसिजन्स. हां, आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा की कंपनीचे डिसिजन्स जे असतील ते एखाद्या वर्करवरती किंवा एखाद्या एम्प्लॉयवरती का सोडतील, नाही का? तर हे डिसिजन बऱ्याचदा डायरेक्टर घेतो. ओके, म्हणजे त्या कंपनीचा ओनर. हां, मग जर समजा त्या कंपनीच्या ओनरच्या गैरहजेरीमध्ये जर तुम्हाला म्हणजे प्रभारी म्हणून जर नेमलं गेलं असेल, किंवा तुम्हाला आता समजा 1-2 दिवस किंवा 8 दिवस तुमच्या कंपनीचा मालक येणार नसेल आणि सगळे डिसिजन जर तुमच्यावरती सोपवलेले असतील, अशावेळी तुमच्यामध्ये ही गोष्ट असणं गरजेचं आहे. मग जर एखाद्या कंपनीमध्ये तुम्हाला ॲज अ एम्प्लॉय म्हणून किंवा ॲज अ वर्कर म्हणून ठेवायचं असेल, तर त्यावेळी ते SQ टेस्टसुद्धा तुमची करणार, ऑब्व्हियसली. का? तर समजा एखाद्या वेळेस त्यांनी जर तुमच्यावरती कंपनीची जबाबदारी सोपवली आणि ते जर कंपनीच्या कामानिमित्त किंवा त्यांच्या पर्सनल कामानिमित्त बाहेर गेले आणि एखादा मोठा डिसिजन घेण्याचा निर्णय घेण्याची वेळ आली, तर त्यावेळी तुम्ही तिथं सक्षम असणं गरजेचं आहे की नाही. आणि त्यासाठीच मग प्रत्येक कंपनीनं किंवा प्रत्येक इंडस्ट्रीनं प्रत्येक ऑर्गनायझेशननं काय ठरवलं की आपण IQ टेस्ट घेतो, म्हणजे इंटेलिजंट क्वेश्चनची टेस्ट घेतोच, त्याचबरोबर आता EQ टेस्टसुद्धा घेतो, म्हणजेच इमोशनल क्वेश्चनची सुद्धा टेस्ट घेतो. पण आता या दोन्हींना सोबत घेऊन जाणारी तिसरी टेस्ट म्हणजे SQ, म्हणजेच काय तर सिच्युएशनल इंटेलिजन्स क्वेश्चन, ही टेस्टसुद्धा आपण सुरू करूयात. पुढं बघा. यू मस्ट टेक डिसिजन्स इव्हन इफ यू डू नॉट हॅव इनफ डेटा, यू नीड टू मेक युअर चॉईसेस. म्हणजेच काय तर जरी तुमच्याकडे जास्त चॉईसेस नसल्या तरी पण त्यातली म्हणजे 4 चॉईसेस असल्या, 4 गोष्टी असल्या तर त्यातली तुम्हाला एकच चॉईस करायची आहे. मग ती चॉईस करता येणं गरजेचं आहे आणि ती अशी चॉईस करणं गरजेचं आहे की ती तुमच्यासाठी फक्त आणि फक्त भल्याचीच असेल. ओके, दी चॉईसेस कॅन मेक ऑर ब्रेक सो मच. म्हणजेच बघा, ह्या चॉईसेस काय करू शकतात, तुम्हाला खूप वर पण नेऊ शकतात आणि खूप वरून खाली अपटू पण शकतात. पुढं बघा. दीज आर क्रक्स सिच्युएशन्स. आणि अशावेळी काय होतात, तर तुमच्यासाठी या सिच्युएशन्स ज्या असतात त्या कात्रीत पकडणारी सिच्युएशन असते. म्हणजे तुम्हाला निर्णय तरी घ्यायचा असतो, निर्णय नाही घेतला तर कंपनीचं नुकसान होणार असतं, निर्णय घेतला तरीसुद्धा समजा निर्णय चुकीचा झाला तरीसुद्धा कंपनीचं नुकसान होणार असतं. त्यामुळे काय होतं, तर तुम्ही दोन्ही बाजूने यामध्ये कात्रीत पकडला जाता. पुढं बघा. व्हॉट इज रिक्वायर्ड इन दिस सिच्युएशन्स. मग आता अशा सिच्युएशन्समध्ये जर डिसिजन घ्यायचे असतील तर काय महत्त्वाचं आहे किंवा काय गरजेचं आहे बघा. व्हेन फेस्ड विथ डिफिकल्ट सिच्युएशन्स यू मस्ट कॅरी सेल्फ बिलीफ. मग अशा सिच्युएशनमध्ये जर तुम्हाला सर्व्हाइव्ह करायचं असेल किंवा अशा सिच्युएशनमध्ये तुम्हाला जर पुढं जायचं असेल, तर तुम्ही काय करू शकताय, तर मस्ट कॅरी सेल्फ बिलीफ, म्हणजे स्वतःवर जो तुमचा विश्वास आहे, म्हणजे आत्मविश्वास जो आहे तो तुम्हाला कॅरी करणं, म्हणजे तुमच्या स्वतःवरती नेहमी तुमचा विश्वास असला पाहिजे, म्हणजे तुमच्याकडे भरपूर आत्मविश्वास असणं गरजेचं आहे. व्हेन फेस्ड विथ अँग्री पीपल यू मस्ट नो हाऊ टू काम पीपल डाऊन. ज्यावेळी तुम्ही एखाद्या अँग्री बॉसशी डील करत असताय किंवा एखाद्या अँग्री वर्करशी किंवा तुमच्या कलिगशी डील करत असताय, त्यावेळी तुम्हाला हे माहीत असणं गरजेचं आहे की त्याला शांत कसं करायचं. ओके, व्हेन फेस्ड विथ अ ट्रॅजेडी यू मस्ट बी एबल टू एस्टॅब्लिश पॉझिटिव्हिटी. ज्यावेळी तुम्ही एखादी दुःखद घटना बघत असताय किंवा तिथं उपस्थित असताय, त्यावेळी तुम्हाला माहिती असणं पाहिजे की आता इथं पॉझिटिव्हली कसं डील करायचं. ओके, व्हेन फेस्ड विथ ह्यूज लॉसेस यू मस्ट बी एबल टू रूल विथ कंपोजर. ज्यावेळी तुम्हाला भरपूर मोठा लॉस झालेला असतो, त्यावेळी त्यातून कसं वर यायचं किंवा कशी उभारी घ्यायची हे सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि या सगळ्यांना मिळून आपण काय म्हणतो, तर SQ. ओके,
पुढं बघा, व्हेन फेस्ड विथ प्रॉब्लेम्स यू मस्ट बी एबल टू इंटेन्सली सर्च आयडेंटिफाय अँड प्रेझेंट सोल्युशन्स. व्हेन फेस्ड विथ क्रिटिकल सिच्युएशन्स यू मस्ट बी एबल टू मेक इम्पॉर्टंट वेल थॉट ऑफ चॉईसेस. म्हणजेच बघा, ज्यावेळी तुम्ही कठीण प्रसंगातून किंवा कठीण सिच्युएशनला सामोरे जात असताय, त्यातून तुम्हाला सोल्युशन्स काढणं गरजेचं आहे, किंवा तुम्ही शिकायलाच पाहिजे की त्यातून सोल्युशन्स कसे काढायचे. आले लक्षात? आणि हेच तुम्हाला काय करणार आहे तर तुमच्या भविष्यासाठी काय करणार आहे तर खूपच प्रेरणादायक आणि महत्त्वाचं ठरणार आहे. आणि असं ज्यावेळी तुम्ही म्हणजे सिच्युएशनच्या विरुद्ध ज्यावेळी तुम्ही वागायला लागता, म्हणजे आता समजा एखादी दुःखद घटना असेल किंवा दुःखद सिच्युएशन असेल, तर त्यामध्ये कसं सर्व्हाइव्ह करायचं आणि ती पॉझिटिव्ह कशी करायची हे ज्यावेळी तुम्ही शिकाल, त्यावेळी तुमच्यामध्ये एसक्यूचं निर्मिती झालेली असेल. पुढं बघा, नेक्स्ट पॅरेग्राफ. While your qualifications provide the necessary platform, your IQ, EQ and SQ will help you to take off. बघा, ज्यावेळी तुम्हाला मार्क्स तरी चांगले असतीलच, पण तुमच्याकडे जर IQ, SQ आणि EQ असेल तर तुम्ही काय व्हाल तर अतिशय उंच भरारी घेऊ शकाल. While studies help you to gain an interview call, your IQ, EQ and SQ will help you getting employment and creating a career. ज्यावेळी तुम्हाला एखादा जर तुमच्याकडे आय क्यू, ई क्यू आणि एस क्यू या तिन्ही गोष्टी व्यवस्थितरित्या तुम्ही डेव्हलप करून घेतला असाल, तर काय होईल तर ज्यावेळी तुम्हाला एखाद्या कंपनीतून, एखाद्या ऑर्गनायझेशनमधून किंवा एखाद्या कंपनीमधून तुमच्याकडं कॉल लेटर येईल किंवा तुम्हाला इंटरव्ह्यूचा एखादा कॉल येईल, तर तो काय करेल तर तुम्हाला एक चांगली अपॉर्च्युनिटी देण्याचा प्रयत्न करेल. पण कधी जर तुमच्यामध्ये आय क्यू, ई क्यू आणि एस क्यू डेव्हलप झाला असेल तर. ओके, पुढं बघा. इन केस यू वॉन्ट टू बी अ बिझनेसमॅन, इट इज युअर आय क्यू, यू कॅन एस क्यू दॅट विल बी द सॉलिड सपोर्ट इन मेकिंग द बेस्ट ऑफ द अपॉर्च्युनिटीज. आणि समजा जर तुम्हाला जॉब करायचा नसेल, एखाद्याला वाटलं की बाबा मला बिझनेस करायचा आहे, तर अशावेळी बिझनेससाठी सुद्धा या गोष्टी काय आहेत तर अतिशय महत्त्वाच्या आहेत. म्हणजे ऑन द स्पॉट बिझनेसमध्ये निर्णय घ्यावे लागतात, डिसिजन्स घ्यावे लागतात, त्याचबरोबर तुमची हुशारी महत्त्वाची आहे. ओके, त्याचबरोबर तुम्ही इमोशनलसुद्धा तितकंच असणं गरजेचं आहे. म्हणजे इमोशनल म्हणजे इमोशनल इन द सेन्स की तुम्ही म्हणजे आता समजा एखादी गोष्ट नाही कम्प्लीट झाली तर रडत बसणं, किंवा एखाद्या दुसरा जर तुमचा प्रतिस्पर्धी असेल किंवा दुसरा इंडस्ट्रियलिस्ट असेल तर त्याची प्रगती झाली म्हणून जळत बसणं किंवा जेलसी फील करणं ह्या गोष्टी चुकीच्या आहेत. तर इमोशनल इन द सेन्स की त्यानं प्रगती केली, मग त्याच्या पाठीमागं त्याचे भरपूर कष्ट असतील ना, मग त्याने काय कष्ट केले, आणि जरी त्याला प्रॉब्लेम्स आले असतील किंवा अडथळे आले असतील तर त्याने त्याच्यावरती वर्क कसं केलं, त्या पद्धतीच्या गोष्टी तुम्ही त्याच्याकडून शिकल्या पाहिजेत. आलं? म्हणजे इतपतच तुम्ही इमोशनल असणं गरजेचं आहे. म्हणूनच बिझनेस जरी तुम्हाला जॉब न करता बिझनेस करायचा असेल तरी सुद्धा तुम्हाला काय गरजेचं आहे तर तुम्ही इनफ इमोशनल असणं किंवा इनफ तुमच्याकडे इंटेलिजन्स असणं किंवा इनफ तुम्ही सिच्युएशनल इंटेलिजन्स क्वेश्चन असणं या सगळ्या गोष्टी काय तर तुमच्यासाठी गरजेच्या आहेत. विथ आय क्यू, ई क्यू अँड एस क्यू नो हर्डल इज हाय, नो प्रॉब्लेम्स इज बिग. बघा, ज्यावेळी तुमच्याकडं आय क्यू, ई क्यू आणि एस क्यू या तिन्ही गोष्टींचा तुमच्यामध्ये व्यवस्थितपणे या तिन्ही गोष्टी तुमच्यामध्ये डेव्हलप झालेल्या असतात, त्यावेळी काय होतं तर कुठलंही जगातलं असं संकट नाही आहे किंवा जगातला कुठलाही असा प्रॉब्लेम नाही आहे की जो तुम्हाला हरवू शकेल, किंवा कुठलंही असं प्रॉब्लेम नाही आहे जगामध्ये की जे तुम्हाला सोल्युशन देऊ शकणार नाही. ओके, देअर इज अ सोल्युशन टू अ एव्हरी प्रॉब्लेम. ओके, पुढं बघा. व्हेन फेस्ड विथ डिफिकल्ट सिच्युएशन्स युअर बेस्ट विल कम आउट. आणि ज्यावेळी तुम्ही तुमच्याकडं आय क्यू, ई क्यू आणि एस क्यू हा व्यवस्थितरित्या डेव्हलप झालेला असेल, त्यावेळी तुमच्याकडं कुठल्याही प्रकारची जर डिफिकल्ट सिच्युएशन आली तर तुम्ही त्यातून बेस्ट आणि बेस्टच फक्त बाहेर काढणार. आलं लक्षात? म्हणजे कितीही डिफिकल्ट सिच्युएशन असेल आणि त्यामध्ये जर समजा या तीन गोष्टी मी कुठल्या आय क्यू, ई क्यू आणि एस क्यू, आय क्यूचा लॉंग फॉर्म काय, म्हणजे समजा जर आता एम सी क्यूज असतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे क्वेश्चन विचारले जातील कदाचित की आय व्हॉट इज द लॉंग फॉर्म ऑफ आय क्यू, व्हॉट इज द लॉंग फॉर्म ऑफ ई क्यू अँड व्हॉट इज द लॉंग फॉर्म ऑफ एस क्यू. ओके, तर ज्यावेळी तुम्हाला बघा
आय क्यूचा लॉन्ग फॉर्म काय, इमोशन सॉरी इंटेलिजन्स क्वेश्चन, ई क्यूचा इमोशनल क्वेश्चन आणि एस क्यूचा सिच्युएशनल इंटेलिजन्स क्वेश्चन. ओके, तर बघा या गोष्टी ज्यावेळी तुमच्याकडं असतील त्यावेळी फक्त तुम्ही चांगलं आणि चांगलंच तयार कराल. पुढं बघा, इवन इफ यू मेक मिस्टेक्स ऍज ऑल ऑफ अस डू, यू विल बाउन्स बॅक बिग. बघा, जरी तुमच्याकडून चुका होत असतील तरी आपल्या सगळ्यांकडूनच चुका होत असतात. ओके, पण त्या चुकांना सुधारून कसं पुढे जायचं, किंवा एखाद्या परिस्थितीमध्ये आपल्याकडून चुका झाल्या तर त्या चुका कशा सुधारायच्या, हे सुद्धा तुम्हाला माहिती असणं तितकंच गरजेचं आहे. ओके, मॅन्युफॅक्चरर्स एक्सपोज देअर प्रोडक्ट्स टू विगरस टेस्ट. मॅन्युफॅक्चरर काय करतात, किंवा जे प्रोडक्ट तयार करत असतात ते काय करतात, तर ते या टेस्ट ज्या असतात तर वेगळ्या वेगळ्या पद्धतीने घेऊन बघतात. पुढं बघा, द प्रोडक्ट्स दॅट स्टँड द टफेस्ट ऑफ टेस्ट आर द मोस्ट प्रीमियम प्रोडक्ट्स. म्हणजेच काय, तर मॅन्युफॅक्चरर काय करतात, तर जेवढ्या एखाद्या प्रोडक्टवरती टफ टेस्ट केल्या जातात, म्हणजे एखादं प्रोडक्ट तयार करण्यासाठी जेवढं त्याच्यावरती घनाने घाव घातले जातात तेवढंच ते प्रोडक्ट काय होत असतं, तर चांगल्या पद्धतीनं तयार होत असतं. म्हणजे सोनं जर तावून सुलाखून निघालं असेल तरच ते सोनं चकाकतं, बरोबर आहे. मग अशाच पद्धतीनं एखाद्या व्यक्तीवरती जर ज्यावेळी भरपूर एखाद्या व्यक्तीला कष्ट घ्यावे लागतात, भरपूर कष्ट करावे लागतात, त्याचवेळी ती व्यक्ती काय होत असते, तर पूर्ण म्हणजे डेव्हलप, पूर्णरित्या डेव्हलप होत असते. पुढं बघा, सिमिलरली द चॅलेंजेस ऑफ लाईफ विल बी युअर विगरस टेस्ट फ्रॉम विच यू मस्ट इमर्ज विक्टोरियस अँड बी अ प्रीमियम प्रोडक्ट. म्हणजेच बघा, अशाच पद्धतीनं मी तुम्हाला आत्ता सांगितलं त्याच पद्धतीनं, जसं एखादं प्रोडक्ट चांगलं व्हावं यासाठी त्या प्रोडक्टचा जो मॅनेजर असतो किंवा मॅन्युफॅक्चरर असतो तो काय करतो, तर बरेच घनाघाती घाव घालून त्याच्यावरती त्याला एक मोल्ड देतो, त्याला एक शेप देतो. त्याच पद्धतीने जर लाईफमध्ये सक्सेस व्हायचं असेल तर माणसाला बरेच डिफिकल्टीज, बऱ्याच प्रॉब्लेम्स ह्या फेस कराव्या लागतात, आणि मगच पुढे जाऊन तुमचं एक चांगलं प्रोडक्ट किंवा तुम्ही एक चांगले माणूस, एक चांगले वर्कर, एक चांगले बिझनेसमन म्हणून नावारूपाला येता. ॲज यू स्टडी वेल, गिव्ह युअर 100% टू मास्टर द सब्जेक्ट्स, अलॉंग विथ दॅट डू डेव्हलप युअर आय क्यू, यू कॅन एस क्यू टू. म्हणजेच काय, तर आता तुम्हाला आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील की अभ्यास करणं गरजेचं आहे का. हो, अभ्यास करणं गरजेचं आहे, पण म्हणजे चांगला स्कोअर करणं हे सुद्धा गरजेचं आहे, पण त्यासोबतच एखाद्या सब्जेक्टवरती मास्टरी मिळवणं हे सुद्धा गरजेचं आहे, पण त्यासोबतच तुमच्याकडं आय क्यू, एस क्यू आणि यू क्यू हा सुद्धा डेव्हलप होणं तितकंच गरजेचं आहे. व्हाईल युअर मार्क्स सर्टनली हेल्प यू, यू विल नीड मोर दॅन मार्क्स टू बी रिमार्केबल. बघा, ज्यावेळी तुमच्याकडे मार्क्स चांगले असतील ते तर म्हणजे ती चांगलीच गोष्ट असेल, पण तुम्ही ज्यावेळी रिमार्केबल व्हाल, म्हणजे एखाद्या गोष्टी रिमार्केबल म्हणजेच काय, तर एखाद्या गोष्टीने परिपूर्ण. ओके, म्हणजे फक्त मार्क चांगले मिळाले म्हणजे तुम्ही परिपूर्ण झालात का, तर नाही. तर मार्क पण चांगले असतील आणि बाकीच्या गोष्टी पण, आय क्यू, एस क्यू आणि ई क्यू या जर तीन गोष्टी तुमच्यामध्ये असतील तर तुम्ही चांगल्या पद्धतीने रिमार्केबल झालेला असाल. अँड द लास्ट पॅरेग्राफ इज, रिमेंबर रिमार्केबल इज मोर दॅन मार्क. आता रिमार्क लक्षात ठेवा की रिमार्केबल हे मार्कांपेक्षा कितीतरी जास्त आहे. इट हॅज आर, याच्यामध्ये सुरुवातीचा आर आहे बघा, तो काय म्हणतो, तर रिअली अँड ई इज एक्सेप्शनल. ओके, इन द बिगिनिंग, बघा सुरुवातीचा जो आर ई आहे तो काय आहे, तर आर म्हणजे काय, रिअली अँड ई म्हणजे एक्सेप्शनल. इन द बिगिनिंग म्हणजे सुरुवातीला असलेला आर ई काय आहे, तर रिअली एक्सेप्शनल. इट इन्क्लूड्स एबल, याच्यामध्ये एबल्सचा सुद्धा, रिमार्केबलमध्ये एबल्सचा सुद्धा समावेश केलेला. एबल म्हणजे काय, करू शकणे. आणि इन टू ब्रॅकेट बघा, आय क्यू, ई क्यू अँड एस क्यू. एबल म्हणजेच काय, तर आय क्यू, ई क्यू आणि एस क्यू टू कम्प्लीट इट, हे पूर्ण करण्यासाठी. ओके, हॅव रिअली एक्सेप्शनल मार्क्स फॉर अ ग्रेट पेडेस्टल अँड बी व्हेरी एबल फॉर टेक ऑफ आय क्यू अँड आय क्यू, ई क्यू अँड एस क्यू टू. म्हणजेच काय, तर तुमच्यामध्ये जे काही एक्सेप्शन्स आहेत म्हणजे जे अपवाद आहेत ते काढून टाका, त्यांना ओळखा आणि आय क्यू, एस क्यू आणि ए क्यू यांना सोबत घेऊन नेहमी रिमार्केबल म्हणजे नेहमी तयारीत राहा. रिमार्केबल लाईव्ह, अ रिमार्केबल लाईफ. ओके,
रीड ग्रेट बुक्स दॅट मेक यू बिलीव यू कॅन बी रिमार्केबल. अशी चांगली पुस्तकं वाचा की जे तुम्हाला सांगू शकतील किंवा तुम्हाला स्वतःवरती विश्वास ठेवायला शिकवतील की तुम्ही रिमार्केबल आहात. ओके, पुढं बघा. नर्चर द कंपनी ऑफ पीपल हूज प्रेझेन्स, हूज कमेंट्स, हूज लाईफस्टाईल मेक्स यू बिलीव यू कॅन बी रिमार्केबल. अशा लोकांच्या सान्निध्यात राहा, अशा लोकांची चरित्र वाचा की जे तुम्हाला सांगू शकतील की तुम्ही रिमार्केबल आहात. पुढं बघा. मेडिटेट, एक्सरसाइज अँड ईट नरिशिंग फूड दॅट प्रोव्हाइड्स यू व्हायटल एनर्जी टू लिव्ह अ रिमार्केबल लाईफ. मेडिटेट करा म्हणजे ध्यानधारणा करा, त्याच पद्धतीनं योगासनं करा, व्यायाम करा, चांगल्या पद्धतीचा आहार घ्या आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय करतील तर रिमार्केबल करतील. व्हॉट एवर हॅपन्स बिलीव्ह इन युअर सेल्फ, द क्रिएटर ऑलवेज क्रिएट्स रिमार्केबल थिंग्स. तर बघा, ज्यावेळी ज्या काही गोष्टी घडतील त्या घडतील, त्यावेळी पण तुम्ही काय राहा तर तुमचा स्वतःवरचा विश्वास ढळू देऊ नका आणि एक निर्माण करताच काय करू शकतो तर रिमार्केबल निर्माण करू शकतो. यू कॅन लिव्ह अ रिमार्केबल लाईफ, व्हॉट ह्युमन्स कॅन डू गॉड विल नॉट डू. तर बघा, जे मनुष्य करू शकतो ते देव करू शकत नाही. आले लक्षात? व्हॉट गॉड कॅन डू ह्युमन्स कॅन नॉट डू, आणि जे देव करू शकतो ते माणसं नाही करू शकत. ही हॅज प्लेड हिज पार्ट बी क्रिएटिंग अस नाव. मग आणि त्यानं काय केलं आहे तर त्याला जे करायचं होतं ते त्यानं करून ठेवलं, म्हणजे कुणी तर देवानं त्याला माणूस निर्माण करायचा होता आणि तो त्यानं करून, म्हणजे त्याचं जे काम करायचं होतं, त्याचा जो रोल होता, त्याची जी भूमिका होती ती आता संपलेली आहे. म्हणजे त्यानं माणूस तयार केला किंवा माणूस निर्माण केला आणि त्याचा रोल संपलेला आहे. नाव इट इज अप टू अस टू प्ले अवर पार्ट अँड क्रिएट अवर सेल्स ॲज रिमार्केबल पीपल. आणि आता आपली भूमिका आहे किंवा आता हा आपला रोल आहे की काहीतरी निर्माण करणं आणि आपल्याला किंवा स्वतःला रिमार्केबल बनवणं. विथ लॉर्ड्स ऑफ लव, प्रेयर्स अँड बेस्ट विशेस, नरेंद्र गोयडानी. ॲज आय लिव आय लर्न. तर बघा, भरपूर शुभेच्छा आणि भरपूर प्रार्थना तुमच्यासाठी, त्याचबरोबर तुम्हाला भरपूर शुभाशीर्वाद. या सगळ्या गोष्टींशी मी माझं जो लेख आहे किंवा जो आर्टिकल आहे तो संपवते, असं म्हणतात लेखक. कोण आहेत तर नरेंद्र गोयडानी. ओके, सो हियर वी हॅव कम्प्लीट अवर 6th chapter, बी रिमार्केबल. ओके, आय होप हा तुम्हाला व्यवस्थित समजलेला असेल. काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकताय. अँड इन अवर नेक्स्ट लेक्चर वी विल सी अवर 7th chapter, अरुणिमा सिन्हा अ बायोग्राफी बाय www.makingpeacewithlife.com. ओके, थँक्यू.